नेशनल हराट वाले मामले में कार्रवाई की गई है क्या? देखिए कार्रवाई का टाइम देख लीजिए, चुनाव चल रहा है, राहुल गांधी प्रियंका गांधी 5 राज्यों में चुनाव प्रचार में जोर शोर से कांग्रेस को जिताने के लिए काम को लगे हैं। कांग्रेस को जिताने में बीजेपी को हराना, माहौल बहुत ही अच्छा बन गया है। प्रधानमंत्री मोदी, गृह मंत्री अमित शाह जी सब लगे हुए हैं, पूरी सरकार को लेकर पूरा सरकार उतार दिया है। तो इसी समय नेशनल हेराल्ड की प्रॉपर्टी जब्त कर दी। नेशनल हेराल्ड एक अखबार है और इस अखबार को पंडित जवाहरलाल नेहरू ने स्थापित किया था। यह अखबार का योगदान रहा है भारत के स्वतंत्रता संग्राम में और देश के पहले प्रधानमंत्री नेहरू जी हो, उनका परिवार हो, कांग्रेस के सभी नेता हो, सभी उस अखबार से जुड़े हुए थे, महात्मा गांधी के। अब ईडी हो या और कोई हो, प्रॉपर्टी जब्त कर ली है, कुछ केस होगा, हो सकता है। बीजेपी में भी ऐसे बहुत से है केसेस, लेकिन उनकी प्रॉपर्टी जब्त नहीं होगी। अब इकबाल मिर्ची की प्रॉपर्टी खुली की जाएगी, हमारे भी प्रॉपर्टी जब्त कर दी है, जिस घर में मैं रहता हूँ वो प्रॉपर्टी भी जब्त है। जो हमारे विरोधी है, जो हमारे खिलाफ़ प्रचार कर रहे हैं चुनाव में, वो सभी को इस प्रकार से आप परेशान करेंगे। लेकिन जो आपके वॉशिंग मशीन में आ जाएंगे उनकी प्रॉपर्टी छूट जाएगी। अब जो बीजेपी के साथ जो एनसीपी के लोग गए हैं, चाहे अजीत पवार हो, चाहे प्रफुल्ल पटेल हो, चाहे हसन मुश्रीफ जी हो, हाँ शिवसेना के लोग हो, उनकी भी प्रॉपर्टी ईडी ने जब्त कर ली थी, लेकिन अब मेरी जानकारी है अब वो छूट रही है। हमारी नहीं छूटेगी, हमारे बच्चों की प्रॉपर्टी नहीं छूटेगी, अनिल देशमुख जी की प्रॉपर्टी नहीं छूटेगी, लेकिन जो बीजेपी के साथ है उनकी प्रॉपर्टी छूटेगी। अब ये नेशनल हेराल्ड का जो मामला है, ये राजनीतिक मामला है, पॉलिटिकल मामला है। आप हम सबको दबाना चाहते हो, हमारे आवाज़ दबाना चाहते हो, लेकिन इतना आसान नहीं है। ये लड़ाई देश के लिए चल रही है, देश के लोकतंत्र के लिए चल रही है और ये चलती रहेगी। चाहे आप हमें गिरफ्तार कर लीजिए, चाहे हमारी घर जमीन जो भी थोड़ी बहुत प्रॉपर्टीज है वो जब्त कर लीजिए। ब्रिटिश काल में यही होता था, उस वक्त भी यही होता था। ईस्ट इंडिया कंपनी थी, अब वेस्ट इंडिया कंपनी है, चलने दो, देख लेंगे। बोलिए नेशनल हेराल्ड वरती अचानक काल कारवाई झाली, त्याची चौकशी सुरू होती, त्या संदर्भात काही व्यवहारांची असू शकते। नेशनल हेराल्ड हे एक ऐतिहासिक महत्त्व असलेलं वृत्तपत्र संस्था आहे, पंडित नेहरूंनी स्थापन केलेली। आणि नेशनल हेराल्डचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान, त्यानंतर अनेक चळवळीतलं योगदान फार महत्त्वाचं आहे। पंडित नेहरूंचं आणि अनेक स्वातंत्र्य चळवळीतल्या काँग्रेस नेत्यांचं नॅशनल हेराल्डच्या उभारणीमध्ये महत्त्वाचं योगदान होतं। नॅशनल हेराल्ड हे हळूहळू ज्या पद्धतीनं मग स्पर्धा वाढली, हेराल्ड मागे पडला असेल, हेराल्ड जगवण्यासाठी काही व्यवहार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पार्टी आणि त्या ट्रस्टमध्ये काय व्यवहार आहेत अशी माझी माहिती आहे, मला काय मी त्या तपासात गेलो नाही। आता ती प्रॉपर्टी जप्त केली, त्या संदर्भात गांधी परिवाराची चौकशी केली। या देशामध्ये जे मोदी आणि शहांच्या विरोधामध्ये आहेत किंवा भाजपच्या विरोधामध्ये आहेत, त्यांच्या चौकशा होतात, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त होतात, आमची झाली। मी स्वतः त्यातला एक व्हिक्टीम आहे, पण ठीक आहे,
जे भारतीय जनता पक्षात गेले ज्यांच्यावरती आरोप होते ते मग अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, आमच्या शिवसेनेतले सगळे लोक असतील तिथे गेले, त्यांच्यावरसुद्धा ईडीच्या कारवाया सुरू होती, त्यांच्याही प्रॉपर्ट्या जप्त झाल्या होत्या. आता इक्बाल मिर्चीसह सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या मोकळ्या होत आहेत अशी माझी माहिती आहे. पण ऐन निवडणुकीमध्ये गांधी परिवार, प्रियंका गांधी, राहुल गांधी हे 5 राज्यातल्या प्रचारामध्ये असताना नॅशनल हेरॉलची प्रॉपर्टी जप्त करून सरकारने काय दाखवलं आहे की आम्ही घाबरलेलो आहोत. ते सरकार घाबरलं आहे पराभवाच्या भीतीनं. तुम्ही प्रचारामध्ये फार जोर लावू नका उरलेल्या, हा इशारा आहे. पण ही लढाई देश वाचवण्यासाठी आहे, लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आहे, आणि त्याची किंमत आम्ही सगळे चुकवत आहोत. मग आम्ही असू, शिवसेना असेल, काँग्रेस पक्षातले प्रमुख नेते असतील, राष्ट्रवादी शरद पवार असतील, तेजस्वी यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, या सगळ्यांवरती फक्त भाजपला किंवा मोदी शहांच्या संदर्भात सत्य सांगतायत म्हणून कारवाया होत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आमचा आवाज आपण दाबू शकाल आणि आम्ही शांत राहू. नाही, या देशामध्ये लाखो करोडो जनता अशी आहे ज्यांना या लढ्यामध्ये आमच्या उतरायचं आहे. खोटे गुन्हे आहेत, हे गुन्हे खोटे आहेत. शिवसैनिकांवर तुम्ही तिथे जो काय रस्त्यावर संघर्ष झाला म्हणून विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करता, ही विकृती आहे गृहमंत्रालयाची. गृहमंत्र्यांनी या विकृतीवर तोडगा काढला नाही तर आम्ही पाहू काय करायचे. पण अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर जे गद्दार आहेत, जे बेमान आहेत, जे भ्रष्ट आहेत राजकीयदृष्ट्या, त्यांना शिवतीर्थावर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर रोखण्याचा नक्कीच प्रयत्न झाला गद्दारांना. आणि तुम्ही त्यांच्यावरती विनयभंगाचे खटले दाखल करून या सरकारची विकृती, या गृहमंत्रालयाची विकृती उघड केली. ही विकृती महाराष्ट्राला बदनाम करते. पण लक्षात घ्या, मगाशीच मी सांगितलं, तुम्ही आमच्यावरती किती खोटे गुन्हे दाखल करा, आम्हाला अटका करा, आमचा संघर्ष चालूच राहील, न्यायालयात राहील आणि रस्त्यावरसुद्धा राहील. विनयभंगाचे गुन्हे दाखल करायचे असतील तर खरं म्हणजे जे ज्या महिला तिथे बेमान गटाकडून घुसल्या आणि दादागिरी करत होत्या त्यांचे व्हिडिओ आपण पहा, काय पद्धतीनं त्यांची भाषा आणि भूमिका होत्या, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाया केल्यात. हे कायद्याचं राज्य असेल तर अशी एकतर्फी कारवाई करणं यालाच विकृती म्हणतात. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की नाहीत की त्यांना कोंडून ठेवलं आहे आणि दुसरं कोणीतरी राज्य करत आहे, गृहमंत्रालय चालवत आहे, हे आता पाहावं लागेल. राहुल गांधी का बयान आया प्रधानमंत्री को लेके और जो वर्ल्ड कप आ रहे हैं उसको लेके पनौती क्या कहना चाहते प्रधानमंत्री? बात ऐसी है कि एक ट्रेंड चल रहा है सोशल मीडिया पे, लेकिन हम हमेशा प्रधानमंत्री पद का सम्मान करते हैं. आप व्यक्ति के ऊपर टीका टिप्पणी कर सकते हो लेकिन राष्ट्रपति है, प्रधानमंत्री है. लेकिन अगर लोगों की भावना राहुल जी ने रखी है तो उनका एक भाषण करने का अपना अंदाज है, इतना मैं कहूँगा. सर, धनगर समाज ने कल जालना में पथराव किया है, मराठा आरक्षण को लेकर इस राज्य में लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति दिनों दिन बहुत ही गंभीर होते जा रही है. मराठा समाज सड़क पर उतरा है, धनगर समाज उतरा है, ओबीसी उतरा है, और इस राज्य का गृहमंत्री और गृह मंत्रालय उनको ये मालूम नहीं कि राज्य में क्या हो रहा है. 5 राज्यों की चिंता है हमारे गृहमंत्री को और मुख्यमंत्री को, वहाँ प्रचार को जा रहे हैं, लेकिन अपने राज्य तो हमारा राज्य जल रहा है. ये परिस्थिति बहुत ही खतरनाक और गंभीर है. सर,
नाही मला माहित नाही। मनोज जरांगे पाटील त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहेत। मनोज जरांगे हा एक फाटका माणूस आहे, तो त्याच्या समाजासाठी लढतो आहे। आमच्या सगळ्यांच्या भूमिका आहेत, जे आम्ही राष्ट्रपतींना सांगितलेलं आहे जाऊन सगळ्यांनी, की सर्वसमावेशक असा तोडगा निघावा आरक्षणाच्या मुद्द्यावर। आज आहे 50% आरक्षण, त्याला कोणताही धक्का न लावता इतर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, मराठा असतील धनगर असतील त्या पूर्ण व्हाव्यात, ही आमची भूमिका आहे। काय बोल रहे सर? मुख्यमंत्री जा रहे राजस्थान में चुनाव प्रचार करने के लिए, कल के दिन राजीव गुढ़ा का वहां पर वो प्रचार करेंगे। महाराष्ट्र में जो स्थिति अभी है ऐसे दौरान, मैंने कहा ना महाराष्ट्र की स्थिति देखिए, आप राजस्थान में क्यों प्रचार करते हो? मुंबई बीएमसी का चुनाव लीजिए और वहां प्रचार कीजिए ना। महाराष्ट्र में मुंबई पुणे नागपुर नासिक से लेकर संभाजीनगर 14 महानगरपालिका का चुनाव आप करने नहीं जा रहे हो, आप यहाँ चुनाव घोषित करिए और यहाँ प्रचार कीजिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।